नमस्कार बालमित्रांनो, मी शुभांगी सचिन वारे, पंचायत समिती इंदापूर तर्फे आयोजित नवनवीन व्हिडिओ निर्मितीमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. नवनवीन व्हिडिओ निर्मितीची संकल्पना आहे माननीय श्री विजयकुमार परीट साहेब, गट विकास अधिकारी पंचायत समिती इंदापूर. नवनवीन व्हिडिओ निर्मितीस प्रेरणा दिली आहे माननीय श्री राजकुमार बामणे साहेब, गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती इंदापूर. नवनवीन व्हिडिओ निर्मितीस मार्गदर्शन लाभले आहे माननीय श्री शेषराव राठोड साहेब, केंद्र प्रमुख कालठण नंबर 2. माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कालठण नंबर 2, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. बरका बालमित्रांनो, आज आपण इयत्ता पहिलीचा विषय गणित शिकणार आहोत. सर्वांना बेरीज तर करताच येते, परंतु या बेरजेवर आधारित आज आपण शाब्दिक उदाहरणे सोडवणार आहोत. या घटकाची अध्ययन निष्पत्ती आहे दैनंदिन जीवनातील 9 पर्यंतच्या संख्यांची बेरीजवर आधारित प्रश्न सोडवणे. बरका बालमित्रांनो, मी आज तुम्हाला बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवण्याची सोपी पद्धत सांगत आहे. उदाहरण सोडवत असताना जर गणितात मिळवणे, एकूण, एकत्र करणे, अधिक, जमवणे, गोळा करणे हे शब्द आले तर ते बेरजेचे गणित आहे असे समजावे. आज आपण पान नंबर 30 वरील उदाहरण क्रमांक 1 सोडवणार आहोत. सलीलकडे 6 खडू आहेत. हमीदने त्याला अजून 3 खडू दिले तर आता सलीलकडे एकूण किती खडू झाले? आता आपण हे उदाहरण मांडूया. सलील जवळचे खडू 6, हमीदने दिलेले खडू 3, एकूण खडू किती होतील? 9. अगदी बरोबर. समजले का तुम्हाला? आता आपण दुसरे गणित सोडवूया. शौर्यजवळ 7 पेन आहेत. त्याला त्याच्या मोठ्या दादाने अजून 8 पेन दिले तर सर्व मिळून पेन किती? ह्या पण उदाहरणात मिळून हा शब्द आला आहे. मिळून म्हणजेच बेरीज करणे. आता आपण ह्या गणिताची उभी मांडणी करूया. शौर्यजवळ पेन 7, दादाने दिलेले पेन 8, एकूण किती पेन होतील? 15. अगदी बरोबर. आजचा स्वाध्याय. समर्थजवळ 5 फुले आहेत. संकेतजवळ 7 फुले आहेत. तर सर्व मिळून फुले किती? 2 नंबर. ईश्वरीजवळ 7 चेंडू आहेत. कार्तिकने 4 चेंडू आणखी दिले तर एकूण चेंडू किती? 3 नंबरचं गणित. आलिशाकडे 8 फुगे आहेत. अजीने अजून 9 फुगे दिले तर एकूण फुगे किती होतील? हा स्वाध्याय तुम्ही तुमच्या वहीत लिहा, पालकांना दाखवा व फोटो शिक्षकांना पाठवा. आजचा घटक तुम्हाला समजला असेल. धन्यवाद बालमित्रांनो. तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.